व्हॉल्यूम देणार, व्हॅल्यूम वरनं तुम्ही त्याला कन्वर्ट कशामध्ये करणार, मोल मध्ये, आणि मग मोल आणि इलेक्ट्रॉनचं रिलेशन युज करून काय करणार, कॅल्क्युलेशन करणार. बघा तुम्हाला माहित आहे व्हॅल्यूम दिल्यानंतर मोलची व्हॅल्यू जर काढायची असेल तर काय फॉर्म्युला, व्हेरी गुड, गिवन व्हॅल्यूम अपॉन काय 22.4 लिटर मध्ये असेल गिवन व्हॅल्यूम, तर ही व्हॅल्यू वापरायची आहे का नाही. आणि जर गिवन व्हॅल्यूम जर मिली लिटर मध्ये असेल तर कोणता फॉर्म्युला वापरणार, ट्वेंटी टू 400. हे कशामध्ये असणार, एमएल मध्ये असणार हा फॉर्म्युला. असं केलं म्हणजे काय, गिवन व्हॅल्यू काय आहे, गिवन व्हॅल्यू असं आहे. आता याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन्स काढणार, व्हॅल्यूम देणार, आपल्याला ते काय कॅल्क्युलेट करा म्हणणार, इलेक्ट्रॉन म्हणणार. चला बघूया एक क्वेश्चन, क्वेश्चन मध्ये म्हणणार ते नंबर वन क्वेश्चन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन 11.2 लीटर ऑफ एच टू गॅस, हा एच टू गॅस आहे, याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सांगा, आपण व्हॅल्यूम किती दिलं, 11.2. अगोदरच्या कन्सेप्ट मध्ये काय द्यायचे, वेट, ग्रॅम द्यायचे, ग्रॅम वरनं कळलं की वेट दिलं, आणि लिटर वरनं कळलं की काय दिलं, व्हॅल्यूम दिलं. चला मग ह्या व्हॅल्यूमला आपल्याला पहिलं कन्वर्ट करावं लागेल कशामध्ये, मोल मध्ये. मोल इक्वल टू गिवन व्हॅल्यूम जे आहे ते किती आपल्याकडं, 11.2, इथं फॉर्म्युला लिहिला आहे आपण, अपॉन मोलार व्हॅल्यूम किती आहे, 22.4. याला जर डिवाइड केलं तर 1/2, हे 0.8 कॅन्सल, 112 एक 112 आणि 112 दोन 224, 1/2 येईल, याला असंच जाऊ द्या 1/2 आहे का नाही, राईट, मोल मिळाले. पण आता दुसरा एक पाहिजे आपल्याला याच्यामध्ये, दुसरं काय पाहिजे आपल्याला, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पाहिजे एका मॉलिक्युल मध्ये, ठीक आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन वन मॉलिक्युल आहे, एक मॉलिक्युल असणार आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन वन मॉलिक्युल इक्वल टू कसं करणार, ऍटमिक नंबरची सम, हायड्रोजन आहे, कोण आहे इथं, हायड्रोजन, एका आयटम कडे एक इलेक्ट्रॉन, दोन त्याला मल्टिप्लाय केला तर किती इलेक्ट्रॉन मिळतील, टू इलेक्ट्रॉन्स मिळतील, झाला आहे टू इलेक्ट्रॉन्स, कळला. एका मॉलिक्युल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स हे भी आलं, त्याच्यानंतर 11.2 लिटर मध्ये किती मोल आहेत तेही मिळालं. आता आपला फॉर्म्युला आपण युज करायचा, जे रिलेशनशिप आहे ते आपण युज करायचं, काय आहे रिलेशनशिप सर्वांना माहित आहे, सांगा मोल आहे बरोबर, वन मोल, वन मोल आता एच टू गॅस आहे इक्वल टू, तुम्हाला म्हटलं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन किती मॉलिक्युल मध्ये, वन मॉलिक्युल मध्ये, ते आपण आता कॅल्क्युलेट केलं बघा वरती किती आले, दोन, राईट, आणि या पूर्ण टर्मला कितीनं मल्टिप्लाय करायचा, 10^23, तुम्हाला काय भेटेल, इलेक्ट्रॉन. हे एका मोल मध्ये झालं, आपल्याला 11.2 लिटर मध्ये, 11.2 लिटर म्हणजे किती बाय किती, 1/2 मोल, 1/2 मोल ऑफ एच टू इक्वल टू हाऊ मेनी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, आपण म्हटलं एक्स इलेक्ट्रॉन. आता यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला, चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना एक्स ना वन ला मल्टिप्लाय केलं, एक्स इलेक्ट्रॉन इक्वल टू 1/2 इन टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन वन मॉलिक्युल किती, टू इन टू किती, 6.2, 23 इलेक्ट्रॉन्स, पॉइंट आहे, टू टू गेट कॅन्सल, एक्स इलेक्ट्रॉन बरोबर किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, 23 इलेक्ट्रॉन्स मिळालं. हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 6.02 × 10^23 म्हणजे किती मोल मध्ये मिळालं, 1/2, 1/2 म्हणजे 0.5, दॅट इज कॉल्ड एज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन व्हॅल्यूम, व्हॅल्यूमला मोल मध्ये बरोबर. मग नंतर एका मॉलिक्युल मध्ये इलेक्ट्रॉन, मग एक मोल बरोबर किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन वन मॉलिक्युल इन टू अवेगॅड्रोज नंबर, तर मग 1/2 मोल ऑफ एच टू बरोबर हाऊ मेनी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, क्रॉस मल्टिप्लिकेशन आन्सर मिळालं आपल्याला अशा पद्धतीने.
काही क्वेश्चन्स तुम्हाला होमवर्क साठी देणार आहे, त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कॅल्क्युलेट करून घेऊन यायचं, ठीक आहे? चला क्वेश्चन नंबर नेक्स्ट, क्वेश्चन नंबर सेकंड, क्वेश्चन नंबर काय सेकंड, आवाज नको, क्वेश्चन नंबर काय सेकंड, व्यवस्थित लिहायचं, क्वेश्चन नंबर सेकंड बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन 11-200 ml ऑफ O2 गॅस, मग उत्तर, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन 11.2 ml ऑफ n-3 कडे लक्षात ठेवा, n-3 म्हणजे इलेक्ट्रॉन काढताना काय करावं लागल, गेन, म्हणजे काय करावं लागल, ऍड करावं लागल 3 इलेक्ट्रॉन, म्हणजे किती इलेक्ट्रॉन एका मॉलिक्युल मध्ये, 7+3 म्हणजे किती, 10, कळला? दोन क्वेश्चन सॉल्व्ह करायचे.